विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल तुका मने का
ठोक म्हणे काही न मागे आणि सुख सर्व हे गुण तुझे रूप गुण तुझे नाम गुण तुझे रूप गुण तुझे नाम तुझे पाई सुख सर्व तुझे पाई सुख तुझे रूप गुण तुझे गुण तुझे रूप तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही न मागे तुझे पायी सुख सर्व आहे आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम
की करुणा दिनवत्स मी मुक्ताई अंबिके शरण तुला मी श्री तुकोबार पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरि बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा हरि बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाते आगर, सर्व सुखाते आगर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर, सर्व सुखाचे असावे सादर आलिया भोगाशी असावे सादर, आलिया भोगाशी असावे सादर, आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून, देवावरी भार
घालून देवावरी भार घालून आलिया भोगाशी असावे सादर आलिया भोगाशी असावे सादर आलिया भोगाशी असावे सादर भोगाशी असावे सादर देवावरी भार घालून भार घालून देवावरी भार घालून मग तो कृपा सिंधू निवारी साकडी मग तो कृपा सिंधू निवारी साकडी मग तो कृपा सिंधू निवारी साकडी तो कृपा सिंधू निवारी साकडी ये रते बापुडे काय रंग ये रते बापुडे काय रंग ये रते बापुडे काय रंग भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता बोली शरण देवासी जाता बोली शरण देवासी जाता बोली मग तो कृपा सिंधू निवारी साकडी कृपा सिंधू निवारी साकडी मग तो कृपा सिंधू निवारी साकडी कृपा सिंधू निवाडी साकडी ये रते बापुडे काय रंग ये रते बापुडे काय रंग ये रते बापुडे काय रंग तुका म्हणे नोहे काय त्या करिता म्हणे नोहे काय त्या करता तुका म्हणे नोहे काय त्या करिता नोहे काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर चिंता वातो आता विश्वंभर चिंता वातो आता विश्वंभर तुका म्हणे नोहे काय त्या करिता काय त्या करता तुका म्हणे नोहे काय त्या करिता म्हणे नोहे काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर आता विश्वंभर चिंता वातो आता विश्वंभर भगत कृपा सिंधू निवारी साकडे कृपा सिंधू निवारी साकडे भगत कृपा सिंधू निवारी साकडे कृपा सिंधू निवारी साकडे हे रते बापुडे काय रंग हे रते बापुडे काय रंग हे रते बापुडे काय रंग दोबार कुमारी दोबार कुमारी जय जय दोबार कुमारी दोबार कुमारी विठोबा Oh, God.
देवा बरी भार घालो Oh,
बोला पुंडली
आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधु निवारी साकडी येरते बापुडे काय रंक भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भले मग तो कृपा सिंधु निवारी साकडी येरते बापुडे काय रंक तुका म्हणनो हे काय त्या करिता चिंतावा तो आता विश्वभर मग तो कृपाशी धुनिवारी साकडे इरते बापुडे काय रंक महायोग पीठे तटे भीमरथम वरं पुंडरीकाय दातुमणिं समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु प्रथमानमान पाण्डुरङ्गकरु प्रथमानमान मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुली माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा जयांचे किलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार श्री संताची माता चरणावारी श्री संताची माता चरणावारी विश्रांती पावलू संभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख आता वल्दुर भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐशे नमन करुणी सकळा हरे कथा बोले बो बढिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शिवे लागे शेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्छ यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता भूतलावर आलेले वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमान योगी गुब्राह्मण प्रतिपालक छत्रपती सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक तसे पारमार्थिक गुरु असणारे विश्ववंदे विश्वभूषण महाराष्ट्र संत तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणांचा आणि भौतिकांच्या परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबराय दुःखाने अत्यंत होरपळत असलेल्या यावत मनुष्य मात्रांना मुलाचा उपदेश करतायत असा हा उपदेशपर प्रकरणातील सुंदर अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अकारण कारण करुणावरून आले भक्त वत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय अनंत कृपाविभूषित वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य हरिदासजी महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त देवकर फडावरील सर्व उपस्थित गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा भव्याने दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही आजची दुसऱ्या दिवसाची सेवा सप्ताहाचे संयोजक समिती
माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ताजी महाराज भोसले असतील, कमिटीचे अध्यक्ष, ट्रस्टचे अध्यक्ष आमची भावकी येतील, बरोबर आहे की नाही, नंदाजी भाऊ कदम, तसेच सर्व परमार्थप्रेमी मंडळींच्या आग्रह असतो, प्रेमास्तो, तुम्हा सर्व श्रोते सज्जन माईबाप्पांच्या दर्शनाचा लाभ आज मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला याबद्दल मी माझं परमभाग्य समजतो. आजच्या या कीर्तनामध्ये तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वैवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध ऋषितुल्य श्रोतृवर्ग मंडळी असंख्य माता मौल्या आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहोत असे आमचे परमस्नेही आमच्या गुरुस्थानी असणारे गणेशजी महाराज पुलकुंठवार हेही कीर्तनासाठी श्रवणासाठी उपस्थित आहेत. यांना कीर्तनामध्ये माझ्या समोर बसून ऐकावं, तुम्ही सर्वांना समोर बसून कीर्तनामध्ये म्हणजे ऐकावं. वांगी संस्थानचे टाळकरी असतील, आदरणीय दत्ता महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्याबद्दल माझ्या अंतकरणामध्ये आता सध्याच्या स्थितीमध्ये आदरयुक्त भीती आहे असे आमचे गुरुस्थानी असणारे सेवाभूषण सोलापूरचं भूषण असणारे देहूकर फडावरील एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व हरिदासजी महाराज शिंदे महाराजांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं. तुम्ही सर्वांना उभं राहावं. आमचे रामेश्वर महाराज आहेत, मृदंगाचे महामेरू आमचे हरिभक्तीपरायण माणिकता त्या गरड वांगी संस्थांचे, तेही आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे गोविंद भाऊ लोंढे सोलापूरचं भूषण असणारे मृदंग विशारद तेही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. या सर्वांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं, तुम्ही सर्वांना समोर बसून ऐकावं. आणि आमचे प्रताप महाराज आणि आमचे दुसरे मृदंगाचार्य महाराज या दोघा जणांना कीर्तनामध्ये मृदंग वाजवावा एवढा अधिकार माझा नाही, मात्र एक आहे, दास मी दुर्बळ वैष्णवाचा. दासमी दुर्बळ वैष्णवांचा. मी आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु धोंडोपंतजी दादा भजनी संप्रदायिक फड पंढरपूर दादासाहेबांच्या फडावर एक झाडपूस करणारा विद्यार्थी आहे. दादासाहेबांच्या फडामध्ये जे झाडपूस करता करता संतांचं उच्चिष्ट माझ्या पदरामध्ये पडलेलं आहे, त्या उच्चिष्टाच्या सेवे म्हणजे उतराई खातर मी तुमच्या समोर सेवा सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सेवेकरिता निवडलेल्या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकोबर मोलाचा उपदेश करतायत याही गोष्टीचं आपण चिंतन पाहणार आहोत. पण तत्पूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट अशी वाटली की आल्याच्या नंतर खूप आनंद वाटला दादा, भव्य दिव्य स्वरूपाचं अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आपल्या सोलापूर शहरामध्ये आपण करत आहोत. खरोखर दादा तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद, कारण आपण वारकरी संप्रदायाचा वसा घेतलेली सर्व मंडळी आहोत, आपण त्याचा अभिमान बाळगणारी मंडळी आहोत. दादा एक लक्षात ठेवा, म्हणजे अनेक ठिकाणी खर्चाचा अपव्यय होतच असतो, पैशाचा अपव्यय होतो, परंतु सत्कार्यासाठी लागलेला पैसा निश्चित काहीतरी आपला उत्कर्षाचा मार्ग दाखवत असतो. आपण ही आपली परंपरा अबाधितपणाने समोर चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा केलेला उपक्रम कोटी कोटी धन्यवाद. तथाच लक्षात ठेवा, सध्याच्या काळामध्ये वातावरण खूप गडूळ होत चाललेलं आहे, म्हणजे आपण या अखंड हिंदुस्थानामध्ये राहण्याचं स्वप्न पाहत आहोत, परंतु काही राजकीय हेतू खातर बरीचशी राजकीय मंडळी उठतात सुटतात आणि आपल्या हिंदू धर्मावरती टीका करतात, असं काहीच तर स्तोम सध्याच्या काळामध्ये माजलेलं आहे. काही काही लोक महाभारताची आणि त्या रामायणाची या महाराष्ट्राला गरज नाही असे म्हणणारे सुद्धा लोक आहे राजकारणामध्ये दादा, म्हणजे उठतात सुटतात आणि हिंदू धर्मावरती टीका करतात, म्हणजे ही शोकांतिका आहे, कुठंतर थांबलं पाहिजे दादा, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश म्हणजे समजणे वालों को इशारा कापी है. दादा एक लक्षात ठेवा, म्हणजे आपण आपली परंपरा निष्ठेने पाळली पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, म्हणजे धर्म संस्थापनार्थाय संभव आम्ही युगे युगे, भगवान परमात्मा अवताराला येतील न येतील तो भाग वेगळा, बरोबर आहे की, पण तुकोबारा एका ठिकाणी सांगतात बघा, याचा धरीन अभिमान धरी ना अभिमान करी
अभिमान करीना आपुले जतन. दादा सुरुवातीला आठवलं म्हणून सांगतो, म्हणजे अभिमान आपण बाळगला पाहिजे. आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा अभिमान आपणच बाळगला पाहिजे ना, दुसरी नाही बाळगणार. आपल्या संस्कृतीचा अनादर जर आपल्या हात डोळ्या देखता होत असेल याच्या एवढं दुर्दैव कोणतं दादा? अजिबात नाही, अजिबात नाही. एक लक्षात ठेवा, म्हणजे सध्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, याचा धरीने अभिमान करीने आपुले जतन याला कशाला म्हणतात सांगतो तुम्हाला. वस्तुस्थिती वास्तवामध्ये घडलेली गोष्ट. ज्या तरुणानं या अखंड भारताची संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलं, त्या तरुणाचं नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामीजी शिकागोच्या धर्म परिषदेला संबोधित करण्यासाठी गेले दादा, आणि गेल्याच्या नंतर म्हणजे आपला नंबर शेवटचा होता हे सर्वांना ठाऊक आहे, आपण शाळेमध्ये शिकलो. पण ऐका दादा, ते असे काही दोन शब्द उच्चारले होते स्वामीजींना, का त्या स्वामीजींच्या दोन शब्दाखातर अख्खा जग म्हणजे असं वेड्यासारखं झालं होतं, का स्वामीजींच्या पाठीमागं लागलं होतं, आपल्या संस्कृतीचा हेवा त्यांना वाटत होता, अशी गोष्ट अशी होती दादा. माझ्या बंधू आणि भगिनींनो, अशा आपुलकीच्या शब्दामध्ये साथ घालणारा हा तरुण, म्हणजे आपला अटकेपार झेंडा नेणारा हा तरुण, एक लक्षात ठेवा, त्यांचा हेवा सर्वांना वाटला. पाश्चात्य संस्कृतीचे सर्व पंडित जमा झाले, स्वामीजींशी हस्तांदोलन केलं, त्यांचा परिचय करून घेतली, ओळख करून घेतली, आणि त्यातला एक चाणाक्ष पंडित स्वामीजींच्या समोर आला आणि स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी अगदी नकशिकांत पेहराव तुमच्या संस्कृतीनुसार आहे तुमचा, म्हणजे अगदी डोक्याला पेटा बांधला भगव्या कलरचा, अंगावरती कपनी भगव्या कलरची, धोतर भगव्या कलरचं, अगदी इत्यंभूत पोशाख संस्कृतीनुसार आहे. बाह्य लक्षण सुद्धा माणसाचं संस्कृतीनुसारच असावं दादा, बरोबर आहे की नाही? म्हणजे ते मुस्लिम समुदायाचे लोक ते घोटे यांच्या वर पॅन्ट लिहिल्याशिवाय राहतच नाही लोक, डोक्याला जाळी टोपी पांघरून घातल्याशिवाय ते नमाज पाडल्याशिवाय राहतच नाही लोक. आदर करा त्यांचा, तुम्ही कदर करा त्या गोष्टीची, त्यांचा आदर्श घ्या. मी नावं नाही ठेवत त्यांना, बरोबर आहे की नाही? एक लक्षात ठेवा, नाही निंदित कोणा आम्ही दुषी येले भेदा, आपण भेद आपल्यातले शोधत आहोत, निंद नाही आहे दादा याची, एक लक्षात ठेवा. स्वामीजींच्या नकशिकांत पेहरावाचा त्याला हेवा वाटला आणि तो म्हणाला, स्वामीजी नकशिकांत पेहराव तुम्ही तुमच्या संस्कृतीनुसार केलेला असताना चूक एक झाली तुमच्याकडून. स्वामीजींनी स्मित हास्य केलं आणि स्वामीजी म्हणाले, दादा माझ्याकडून चूक कोणती झाली सांगाल का मला? त्यावरती तो पाश्चात्य देशाचा पंडित म्हणाला, स्वामीजी तुमच्या पायात चप्पल मात्र आमची पाश्चात्यांची स्लीपर आहे, असं का बरं केलं? स्वामीजींनी एक मार्मिक उत्तर दिलं. स्वामीजी म्हणले, दादा माझ्या देशाची संस्कृती आदरणीय आहे, माझ्या देशाची संस्कृती वंदनीय आहे, माझ्या देशाची संस्कृती आचरणीय आहे, म्हणून मी तिला शिरप्रधान मानतो, म्हणून मी तिला डोक्यावर घेऊन मिरवतो, आणि तुमची पाश्चात्यांची संस्कृती अनुकरणीय आणि तुच्छ असल्यामुळे तुमच्याच भूमीत तुमची चप्पल घालून तुडवतो. याला म्हणतात दादा, याचा धरीन अभिमान करीना पुले जतन. दादा आया असं ठेवा याला, सारखं हालवाहाली करू नका. जातीय सलोखा बिघडवणे, जाती जातीमध्ये भांडणं लावणे आणि आपली स्वार्थाची पोळी भाजून घेणे, याच्यासाठी यांना सांगतीन तुम्ही आरक्षण मागा, त्यांना सांगतीन तुम्ही आरक्षण मागा, भांडणं लावतीन, एकदा इलेक्शन झालं बस चिडी चूप, कुणी सुद्धा कोणाच्या नादी लागणार नाही, बरोबर आहे की नाही? पण एक लक्षात ठेवा दादा, आपल्या धर्मावरती टीका होत असताना आपल्या धर्मानं कुठेही जातीयतेला थारा दिलेला नाही, जातपात धर्म मानत नाही. म्हणजे जातीयतेवरती जर पहिला प्रहार कोणी केला असेल तर या संत परंपरेने केला दादा, संत परंपरा जातीयता नाही मानत. म्हणजे अनेक लोक सांगत असतील, अमुक क्रांतिकारकानं क्रांती केली, या समाज सुधारकानं जातीयतेची मुडीत काढण्याची प्रथा सुरू केली, अजिबात नाही, अजिबात नाही. मी सांगतो तुम्हाला, ठासून सांगतोय ना अर्धाच्या गाजीवर उभा राहून, संत परंपरेने जातीयता मुडीत काढली. तुम्हाला पुराव्यानिशी सांगू, तुकोबारा एका ठिकाणी सांगतात बघा, कि पवित्र ते कुळ पावन तो देश जिते हरीचे दास जन्म घेते. यातायाती धर्म, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती